मी डॉक्टर बी एस मुरादे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये गेल्या 27 वर्षापासून अध्यापनाचं काम करत आहे। वर्तमान आपल्या देशासमोरच नव्हे तर जगासमोर एक आसमानी संकट आहे आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात जे परीक्षा घ्यावी की नाही हा जो वादंग चालू आहे याविषयी मला माझं स्वतःचं काही मत मांडावंसं वाटतं। खरं तर उच्च शिक्षणावर विद्यापीठ अनुदान आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन, विद्यापीठ संस्था ह्या सर्वांमार्फत नियंत्रण किंवा काम चालत असतं आणि हे करत असताना काल दिल्ली सरकारने काही निर्णय त्यांचं सांगितला आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा तृतीय वर्षाच्या किंवा शेवटच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात किंवा नाही याविषयीची आपली मतं मांडलेली आहेत, काही सूचना केलेल्या आहेत आणि विद्यापीठ अनुदान आयोग मात्र परीक्षा घेण्यावरती ठाम आहे। मग मला असं वाटतं की गेल्या मार्चपासून 24-25 मार्चपासून ही परिस्थिती एवढी भयंकर होत असताना याच्यामध्ये कोणत्याही एका दिवशी असा सकारात्मक बदल आपल्याला दिसत नाहीये। जगाची तुलना करता, प्रगत अमेरिका राष्ट्राची तुलना करता भारताची परिस्थिती ही नियंत्रणात आहे हे आपण जाणू शकता, परंतु जरी तसं असेल तरी पण संख्येने मात्र संसर्ग वाढण्याचं प्रमाण हे आहेच हे मान्य करावं लागेल आणि मग विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेला जो आग्रह म्हणजे आजची परिस्थिती आपण पाहिली तर भारताच्या एकूण परिस्थितीच्या 40-45% एकट्या महाराष्ट्रामध्ये आणि ज्या ठिकाणी विद्यापीठाची केंद्र आहेत, मग मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, सोलापूर असेल, अशा विद्यापीठाच्या केंद्रस्थानी हजारोंनी प्रतिदिनी संख्या वाढते आणि हे असताना जर विद्यापीठ अनुदान आयोग भारताच्या पातळीवरती परीक्षा घेण्याचा जो विचार करते आहे याला माझा विरोध आहे। प्रथम वर्ष द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे गुण अंतर्गत गुणावरती तुम्ही जर त्याचं मान्य करत असाल, 3 वर्षाची पदवी असेल, काही ठिकाणी सत्र परीक्षा आहे, काही ठिकाणी वार्षिक पॅटर्न आहे, सत्र परीक्षा धरली तर 5 सत्र त्याची झालेली आहेत आणि 6व्या सत्रामध्ये अंतर्गत गुण धरून जर सरासरी करून त्याला जर पदवी प्रमाणपत्र दिलं तर काही बिघडेल असं मला वाटत नाही। इयरली पॅटर्न असेल तर पहिल्या 2 वर्षाची त्याची विद्यापीठाचे मार्क गुण आणि शेवटच्या वर्षात प्राध्यापकाने दिलेले अंतर्गत गुण याच्या सरासरीवरून जर गुण दिले आणि त्याला प्रमाणपत्र दिलं तर चुकीचं होईल असं मला वाटत नाही, कारण माझा गेल्या 27 वर्षाचा असा अनुभव आहे अनेक वर्षामध्ये प्राध्यापकाने दिलेली अंतर्गत गुण आणि विद्यापीठाचे गुण याच्यामध्ये विद्यापीठाचे गुण हे जास्त पडलेले आहेत। म्हणजे मूल्यमापन शेवटी करणारे तरी कोण आहेत? प्राध्यापकच आहेत। कॅपला कोण जातं? प्राध्यापक जातात आणि तेच गुणदान करतात। मग तिथं जर गुणदान करतात तर या ठिकाणी अंतर्गत गुणावरती विश्वास ठेवला पाहिजे। परिस्थिती गंभीर आहे म्हणून प्राध्यापकाला काम नको किंवा काम टाळणे हा याच्यामध्ये उद्देश नाही आहे। विद्यार्थ्यांच्या हिताचं आणि संरक्षणाचा विचार जर केला तर हा निर्णय राज्य जी काही शिफारस करत आहे किंवा विनंती करत आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाला आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला तर त्याचा त्यांनी विचार कुठेतरी पुनश्च केला पाहिजे। सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्यायच्या, ऑगस्टमध्ये तर मला वाटतं जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती भयंकर होईल असं भाकीत केलेलं आहे आणि ते सत्य आहे, कारण आत्ताचा जो आपल्याला वक्र दिसतो तो वाढण्याचाच दिसतो आहे। यावरून कुणी सांगेल की हे प्रमाण नजीकच्या काळामध्ये फारसं कमी होईल असं नाही, आपण त्याच्यावरती नंतर यश मिळवणार आहोत, कारण भारतामध्ये भारतीय नागरिकांमध्ये प्रतिकार क्षमता आहे हे जगाला दाखवून दिलेलं आहे। चांगल्या घटना घडत आहेत, धारावीचं चित्र असेल, मालेगावचं चित्र असेल
की रोज जो दुरुस्त होण्याचा जो अंक आहे तो अंक फार चांगला आहे आणि मला वाटतं याच्यातून आपण बाहेर पडूया. पण वर्तमान स्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, त्यांना प्रथम पदवी संपादन केल्यानंतर पदव्युत्तर याच्यामध्ये प्रवेश घेता यावा, किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारे किंवा प्रशिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी त्यांच्या नोकरीच्या वाटेला सुरुवात करतील, प्रवास सुरू करतील, यासाठी मला वाटतं हा जो फॉर्म्युला आहे की अंतर्गत गुण आणि पाठीमागच्या परीक्षा यांची सरासरी करून जर गुण देण्याची परवानगी विद्यापीठ अनुदान आयोगाने खरं तर दिली पाहिजे, कारण विद्यापीठ अनुदान आयोग ही शिखर संस्था आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय हे देशाचं शिक्षण विभाग सांभाळतं, राज्य सरकारांना यांचं मार्गदर्शन आणि सूचनांचं पालन करावं लागतं, इथपर्यंत ठीक आहे. पण त्या 5-10 लोकांनी काही निर्णय घ्यावा आणि तो देशाला लादावा. आणि ही भयंकर परिस्थिती, हजारोने विद्यार्थ्यांचं जर ही परीक्षा घेतली तर परीक्षेला 3 फूट 4 फूट 6 फूट जे काही अंतर आहे त्याचं नियमन झालं तरी ती मुलंच आहेत, तरुण आहे, कुमार अवस्था आहे. ही मुलं बाहेर गेल्यानंतर एकमेकाला भेटणार, कारण 4 महिने त्यांच्या भेटी नाही आहेत. आणि तो संसर्ग जो होणार आहे तो संसर्ग कुटुंबामध्ये जाणार आहे, समाजामध्ये जाणार आहे, आणि तो नियंत्रण करण्याला परिस्थिती आटोक्यात आणणं कठीण जाईल. त्यामुळं स्थानिक समस्येचा किंवा राज्य पातळीवरील समस्येचा विचार करून हा विद्यापीठ अनुदान आयोगाने पुनश्च विचार करावा मला असं वाटतं. विद्यापीठ कायदा 2016 आला, शैक्षणिक धोरण 2019 आलं, त्याच्यामध्ये काही तरतुदी आहेत मला माहिती आहे की परीक्षा अभ्यासक्रम परीक्षा अध्यापन संशोधन या संदर्भाने अनेक नियमावली आहेत. 40 दिवसाच्या आत निकाल लावला पाहिजे, विद्यार्थ्याची परीक्षा अंतर्गत आणि बहिस्त अशा प्रकारची झाली पाहिजे, आणि विद्यार्थ्याला त्याचा योग्य तपासणी करून तो पुढच्या वर्गामध्ये झाला पाहिजे हे मान्य. तरी पण आजची परिस्थिती कोणाला माहीत होती की जगाला तरी माहीत होतं की अशी परिस्थिती येणार आहे, कधीतरी अशी ही परिस्थिती गंभीर येते. आणि मग त्याला मला वाटतं की त्यातून मार्ग काढण्यासाठी जर विश्वासदर्शक अशा प्रकारचं काम जर करता येणं शक्य आहे आणि जर हे विद्यापीठ अनुदान आयोगाने पुनश्च ही प्रकरणं काही न्यायप्रविष्ट होण्यापेक्षा जर विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण, त्यांच्या भविष्याची चिंता आणि त्यांचं संरक्षण, एकूणच मुलांमध्ये जी विद्यार्थ्यांमध्ये जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे त्या संभ्रमावस्थेतून बाहेर काढलं पाहिजे. आणि यासाठी एक ठोस निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घ्यायचा की प्रथम वर्ष द्वितीय वर्षासाठी जो निर्णय तो तृतीय वर्षासाठी किंवा अंतिम वर्षासाठी असेल, मग तो पदव्युत्तरचा अंतिम वर्ष असेल किंवा प्रशिक्षणाचा अंतिम वर्ष असेल, ज्या ज्या शिक्षण प्रणाल्या आहेत त्या प्रत्येक याच्यामध्ये सर्वच परीक्षेच्या बाबत हा योग्य निर्णय जर घेतला. अगदी 12वीसाठीची CET परीक्षा असेल ती पण तसं घेणं अवघड काम आहे. पूर्वी अनेक कोर्सेस म्हणजे BSc अग्री असेल ते 12वीच्या मार्कावरती होतं, तर असं काही करता येईल का? याच्यावरती समिती गठीत करावी, केंद्र सरकारने गठीत करावी, राज्य सरकारने गठीत करावी, आणि अशा प्रकारचे काही निर्णय घेऊन समन्वयातून लोकशाही राष्ट्रामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकत्रित बसून असं काहीतरी काम करून जर योग्य निर्णय घेतला आणि ह्या परीक्षा संपूर्ण परीक्षेच्या संदर्भाने गेल्या 4 महिन्यामध्ये मुलांच्या मनामध्ये जे संभ्रमावस्था आहे की आज परीक्षा थांबली उद्या लगेच निर्णय येतो की परीक्षा होणार, मुलांची झोप उडते, म्हणून हे जे काम आहे हे कुठेतरी विचार करण्याजोगतं आहे. मला वाटतं विद्यापीठ अनुदान आयोगाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकत्रित विचार करून राज्य सरकारांना आणि एकूण देशपातळीवरती ह्या परीक्षेच्या संदर्भाने पुन्हा विचार करून काही निर्णय घेऊन ह्या परीक्षा थांबाव्यात. आणि विश्वासदर्शक हे जे अंतर्गत आणि पाठीमागचे बहिर्गत गुण याच्यावरती सरासरीच्या रूपाने गुण देण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचं हिताचं रक्षण करावं अशी माझी विनंती राहील.